डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषण मुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधे दुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाच दुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623252722। संगमनेर तालुक्यातील समनापूर या ठिकाणी देशी दारू दुकानाला ग्रामपंचायत प्रशासनाने परवानगी दिली, त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी एकत्रित येत महिलांसह ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। गावातील दारूचं दुकान बंदच झालं पाहिजे, आम्हाला दारू नको पाणी हवं या घोषणांनी परिसर दणाणून गेला। आम्हाला विश्वासात न घेता ग्रामपंचायतीनं परस्पर ठराव केलाय असा आरोप देवा शेरमाळे यांनी केला। गावात कुठल्याही प्रकारचं दारूचं दुकान आम्ही होऊ देणार नाही असाही पवित्रा त्यांनी घेतलाय। काही लोक असा आरोप करताय की काही सदस्यांचेच दारूची दुकान आहे गावात, काय भानगडी ती? सगळे बंद करा, आमचं काही बंद। जर तुम्ही म्हणत असाल देशी दारूला विरोध करा किंवा बाहेरच्या माणसाला विरोध करायचा आहे, परंतु बाहेर जर गावातले ते करत असेल, दारू विक्री करीत असेल, तर त्याला तुमचा काय विरोध राहणार? काय राहणार? पूर्ण 100% विरोध आहे सगळ्या गोष्टींना। ना गावातल्याला सपोर्ट आहे, ना बाहेरच्याला सपोर्ट आहे। वाईट गोष्टीसाठी विरोध आहे आमचा। सगळं बंद करा, बंद करायचं काम आमचं आहे का? ते प्रशासनाचं आहे। मग प्रशासन आतापर्यंत बंद का करत नव्हतं? कारण प्रशासन पैसे खात आहे। ग्रामपंचायत पेट्रोल लावत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत असं गावाचं म्हणणं आहे। झालं आता 2 वर्ष झाले सरपंच झाले, मग तुम्हाला सदस्य विश्वासात घेत नाही असंच होतंय का? येतेच नाही। मिटिंगला 2 हजार झाले, 3 नाही, 4 हजार झाले, 1 नाहीये, का असं? म्हणजे सदस्यांना सदस्य तुम्हाला विश्वासात घेतच नाही। कुठं काही नळाचं करायला गेलं का तिथं बंद करायचं नाही, कुठं काय गेलं तिथं काम करायचं नाही, मला का असं करू राहिले? तर ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये दारू दुकान सुरू करण्यास परवानगी दिली असं ग्रामविकास अधिकारी यांचं म्हणणं आहे। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। टक्कल पडलंय मग चिंता करू नका। आता संगमनेर शहरातील गणेशनगर येथे हबीब हेअर अँड ब्युटी मध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध। त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे। एक वेळ अवश्य भेट द्या हबीब हेअर अँड ब्युटी, गणेशनगर, संगमनेर। संपर्क 77980 54841।